सर एक मिनिट, ताई ताई तुम पाठीमागे आला. मॅडम 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 सर एक मिनिट. भाई एक सेकंड भाई 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 ओके भाई यस बाळासाहेबांचे विचार कोण पुढे घेऊन चाललंय आणि बाळासाहेबांचे विचार कोण जिवंत ठेवणार आहेत, तर त्यांचं नाव म्हणजे एकनाथ शिंदे साहेब आहेत. हे थापा साहेबांना काय झालंय, त्यामुळे थापा साहेबांनी चंपासिंग थापा साहेब यांनी आपला संपूर्ण समर्थन आणि पुढचं संपूर्ण आयुष्य शिंदे साहेबांबरोबर बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी त्यासोबत आलेल्या आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. शिवसेना प्रमुख सरमान्य बाळासाहेब ठाकरे नमस्कार डॅनियल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आणि खऱ्या अर्थानं बाळासाहेबांनी म्हणजे बाळासाहेबांचे आणखी विचार शिंदे साहेबांच्या मागे खंबीरपणे उभे आहेत हे सर्वांना ज्ञात झालेलं आहे. आणि मी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी आपलं म्हणायला भेटत. अरे आपले राजे पण आले, राजे पण आले त्यांचा. आदरणीय मोरेश्वर राजे साहेब या राजे साहेब सुद्धा आदरणीय बाळासाहेबांबरोबर त्यांनी आपली 35 वर्ष मातोश्रीमध्ये घालून घेत बाळासाहेबांच्या विचारांमध्ये पुढे नेण्यामध्ये त्यांचाही सहभाग. मोरेश्वर राजे साहेब शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा सहभाग पडो. साहेबांना विनंती करतो बाबाकरजी ते टाका ना त्यांच्या गाड्यात दुपारनं बघा काय लफडा आहे पुकटचा. एक मिनिट बघा चला 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 मोठा का म्हणते अरे बाईट दे रे पाठिंबा देण्यासाठी आहे. आणि खऱ्या अर्थानं चंपासिंग थापा यांनाही कळून चुकलंय की बाळासाहेबांचे विचार कोण पुढे देतोय, बाळासाहेबांचे विचार कोण पुढे घेऊन चाललंय आणि बाळासाहेबांचे विचार कोण जिवंत ठेवणार आहेत, तर त्यांचं नाव म्हणजे एकनाथ शिंदे साहेब आहेत. हे थापा साहेबांना काय झालंय, त्यामुळे थापा साहेबांनी चंपासिंग थापा साहेब यांनी आपला संपूर्ण समर्थन आणि पुढचं संपूर्ण आयुष्य शिंदे साहेबांबरोबर बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी त्यासोबत आलेल्या आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. शिवसेना प्रमुख सरमान्य बाळासाहेब ठाकरे यांचा नमस्कार डॅनियल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आणि एक आणखी एक सन्मान्य व्यक्ती इथं येत आहेत, त्यांचं नाव मोरेश्वर राजे आहेत, ज्यांनी गेली 40 वर्ष साहेबांनी सानंद मातोश्रीमध्ये राहिले
साहेबांवर राहिले ते मोरेश्वर राजे सुद्धा येत आहेत. बाळासाहेबांची सावली म्हणून या ठिकाणी राहिले होते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं शिंदे साहेब आगे बढ़ो, शिंदे साहेब आगे बढ़ो, बाळासाहेब ठाकरे साहेबांचा. आणि खऱ्या अर्थानं बाळासाहेबांनी म्हणजे बाळासाहेबांचे आणखी विचार शिंदे साहेबांच्या मागे खंबीरपणे उभे आहेत हे सर्वांना ज्ञात झालेलं आहे. आणि मी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी आपलं म्हणत असतात. अरे आपले राजे पण आले, राजे पण आले. आदरणीय मोरेश्वर राजेसाहेब या राजेसाहेब सुद्धा आदरणीय बाळासाहेबांबरोबर त्यांनी आपली 35 वर्ष मातोश्रीमध्ये घालून बाळासाहेबांच्या विचारांमध्ये पुढे नेण्यामध्ये त्यांचाही शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा सहभागी पडो. साहेबांना विनंती करतो प्रमुख बाबाकरजी ते टाका ना त्यांच्या गाड्यात उपन्न बघा दादा थोडस इकडे. आज नवरात्रोत्सवाच्या अतिशय आनंदमय आगमनाच्या वातावरणामध्ये सर्व देवी भक्त हजारोंच्या संख्येने या टेंबी नाक्याच्या आनंदगे साहेबांच्या नवरात्रोत्सवामध्ये सामील झालेला आहे. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि त्याचबरोबर सगळेच लोक पत्रकार आहेत, सगळे कार्यकर्ते आहेत, ते सगळं पाहत आहेत की गेल्या 2 वर्षामध्ये जे काही निर्बंध या सगळ्या उत्सवांवर सणांवर होते ते आपलं शिवसेना भाजप युतीचं म्हणजे बाळासाहेबांच्या विचाराचं सरकार आल्यानंतर आम्ही सगळे निर्बंध मुक्त करून टाकलं. गणपती उत्सव मोठा झाला, गोविंदा मोठा झाला, आता नवरात्रोत्सव मोठा होतोय. ही काळाची गरज होती कारण गेल्या 2.5 वर्षामध्ये या राज्यामध्ये एक नैराश्य पसरलं होतं, एक निगेटिव्हिटी पसरली होती. आणि आज पाहतोय आपण उत्सव उत्साह वाढलाय, लोक सहभागी होत आहेत. आणि आजचा हा उत्सव जो आहे हा आपण पाहिलाय की मोठ्या हजारोंच्या संख्येने या उत्सवामध्ये सगळे लहान थोर अबाल वृद्ध महिला भगिनी सगळे सहभागी आहेत. आणि त्याचबरोबर आज खऱ्या अर्थाने आणखी काही आनंदाचे क्षण या ठिकाणी आलेले आहेत. एक आनंदाच्या घटना घडलेल्या आहेत की आदरणीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेबांबरोबर ते सावली सारखे राहिले, सावली सारखे त्यांनी त्यांना साथ दिली. ते आपले कोणी म्हटलं की बाळासाहेबांच्या बरोबर कोणी कोण राहतो तर लगेच नाव यायचं थापा. आता थापा देखील इकडे आपल्या देवीच्या उत्सवामध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यांनी मला सांगितलंय की तुम्ही शिवसेना प्रमुखांचे विचार पुढे घेऊन जाताय, हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जाताय, जी चूक 2019 ला व्हायला नको होती ती तुम्ही दुरुस्त करताय आणि म्हणून बाळासाहेबांचे विचार जो कोणी पुढे नेईल त्याच्या बरोबर हा थापा पूर्णपणे सोबत राहील अशा प्रकारचं थापाने सांगितल्यानंतर थापाचा आज या ठिकाणी आपल्या बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांच्या शिवसेनेला त्यांनी पाठिंबा दिलाय, समर्थन दिलेलं आहे. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. त्याचबरोबर आपले बाळासाहेबांच्या बरोबर ज्यांनी अहोरात्र मेहनत घेतली ते मोरेश्वर राजे हे देखील मला मध्ये येऊन भेटून गेले होते. त्यांनी देखील मला सांगितलं की आम्ही सगळे आपल्या बरोबर आहोत, तुमची भूमिका योग्य आहे, ती भूमिका योग्य आहे, ती योग्य आहे. आणि बाळासाहेब खडे तोडपणे स्पष्टपणे बोलायचे, खडसून बोलायचे, जे खरं आहे ते खरं बोलायचे.
परंतु त्यांनी कधी हिंदुत्वाची कधी प्रतारणा केली नाही, सत्तेसाठी आपल्या विचारांची प्रतारणा केली नाही. आणि म्हणून जे काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेचं सरकार 2019 ला स्थापन झालं ते कुणालाही परवडलं नाही, पटलं नाही. आणि म्हणून गेले कोविडचा जो काही काळ सोडला तर आपण आता पाहिलंय या राज्यामध्ये 2 महिन्यापूर्वी एक आमूलाग्र बदल झाला. या राज्यामध्ये 2019 मध्ये झालेली चूक आपण दुरुस्त केली आणि बाळासाहेबांच्या हिंदुत्वाला पुढे नेण्याचं काम, धर्मवीर आनंद दिघे साहेबांची जी शिकवण होती, त्यांचे जे आदर्श होते, त्याला त्या आदर्शावर मार्गक्रमण करण्याचं काम आम्ही घेतलं, निर्णय घेतला. आणि म्हणून 5 जणांचे 50 आमदार, 12 खासदार, या देशातले 13 राज्यातले राज्यप्रमुख, इतर हजारो लाखो कार्यकर्ते आज बाळासाहेबांच्या शिवसेनेबरोबर आहेत. आणि म्हणून हे काळ हे काय सांगताय, म्हणजे हे जे काही द्योतक कसलं आहे, हा एक कुठल्या दिशेने आपण चाललोय, कारण आपण हिंदुत्वाच्या बाळासाहेबांच्या विचारांच्या दिशेने जातोय. आणि म्हणून मी तुमचं थापाजी तुमचे मनापासून स्वागत करतो, बलेश्वर राजे तुमचंही मनापासून मी स्वागत करतो. तुम्ही विश्वास जो दाखवलेला आहे तो विश्वास सार्थ करण्याचं काम एकनाथ शिंदे आणि आमची टीम केल्याशिवाय राहणार नाही एवढी आपल्याला खात्री देतो. त्याचबरोबर आज मगाशी देखील पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष वैदेही वाडाण यांचा देखील प्रवेश आपल्या सोबत झाला आहे. त्याचबरोबर गणेश उंबरफडा जिल्हा परिषद सदस्य पालघर, नीता समीर पाटील जिल्हा परिषद सदस्य पालघर, मंगेश भोई जिल्हा परिषद सदस्य पालघर, सविता ढिंडे पंचायत समिती सदस्य डहाणू आणि जिल्हा परिषद अध्यक्षा वैदेही वाडाण पालघरच्या, त्यांनी देखील बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची ज्या प्रतारणा ज्यांनी केली त्यांना अवेरून या ठिकाणी त्यांनी आपल्या बाळासाहेबांच्या विचाराला पुढे घेऊन जाणाऱ्या शिवसेनेची साथ दिलेली आहे. मी त्यांचंही मनापासून या ठिकाणी खूप खूप स्वागत करतो. आणि आपल्याला एकच करायचं आहे, आपल्याला विकास करायचा आहे, या राज्यांचा विकास करायचा आहे, या लोकांचा विकास करायचा आहे, या सर्वसामान्य लोकांना न्याय द्यायचा आहे. एवढंच मी या प्रसंगी सांगतो. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद, अभिनंदन. केबल कोण खेचतोय बोले थापाजी काय सांगता तुम्ही, काय करताय यार, आणि आपण